हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजपा पक्षाकडून हेमंत पाटील यांना विरोध झाल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून नवीन चेहरा म्हणून बाबूराव कदम कोहलीकर यांना महायुतीकडून हिंगोली लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहलीकर यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हजेरी लावून शक्ती प्रदर्शन केले. हिंगोली लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी हिंगोली शहरातील गांधी चौकामध्ये मोठी सभा घेण्यात आली. या सभेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, आमदार संतोष बांगर, आमदार नामदेव ससाने, भाजपा नेते डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले. त्यानंतर महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहलीकर हे भाषण करतेवेळीस त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. सभा संपल्यानंतर हिंगोली शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, नांदेड नाका या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावरती रॅली काढून हजारोच्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी शक्ती प्रदर्शन करत शिवसेना शिंदे गटातील महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहलीकर यांना उमेदवारी अर्ज भरण्याकरिता शुभेच्छा दिल्या आहे. आवेश शेख, एमसीएन न्यूज, हिंगोली. येत आहे अजून रस्त्याने गाड्या येतात मला सांगितलं आमदार मंडळीने. आणि एवढ्या तळपत्या उन्हामध्ये तुम्ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा बाबूराव साठी आलात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला देखील मला भेटायचं होतं, संवाद साधायचा होता, तुमच्या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं होतं, म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालो. म्हणजे बाबूराव च्या ध्याना मनात नव्हतं, स्वप्नात पण नव्हतं, परंतु शेवटी बाळासाहेबांचे 80% समाजकारण, 20% राजकारण, सर्वसामान्य माणसाला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री बनवायची ताकद फक्त बाळासाहेबांच्यातच होती. आणि बाळासाहेबांचा वारसा सांगणारे काही लोक सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री, त्याचंही आम्हाला काही वाकडं नाही, वावडं नाही, परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं, बाळासाहेबांच्या विचारांचं खच्चीकरण होऊ लागलं, सर्वसामान्य शेतकऱ्याचा ग्रस्तातला माणूस आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या 26 तारखेला हात उंच करा आणि सांगा की आम्ही बाबूरावला मोठ्या मताधिकाऱ्याला निवडून देणार आहोत का नाही. इकडे 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की. फक्त जाता जाता एवढं सांगायचं आहे, मागच्या वेळेस बाबूरावजी 2019 अपक्ष उभे होते, त्यावेळेस लोकांनी टोप्या घातल्या आणि सांगितलं मी बाबूराव, पण साहेब मी फक्त एकच सांगेन काय परिस्थिती अशी आहे की ते गाणं आहे पिक्चर मधलं, शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव, शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव. जय हिंद जय महाराज. आता उबाटाचा जे उमेदवार आहे त्या उमेदवाराला शेवटच्या क्षणी 5 वाजता तिकीट दिलं, परंतु शिंदे साहेबांच्या विनंती केली, परंतु शिंदे साहेबांचा सुद्धा त्यावेळेस काही चालत नव्हतं, कारण माझ्याकडे तर कुठल्याच पद्धतीचे पैसे किंवा काही नव्हते. आणि त्या श्रीमंत उमेदवाराला परत एकदा उमेदवारी दिली, परंतु मी ज्यावेळेस नांदेडहून गावाकडे निघालो त्यावेळेस नांदेडच्या रेल्वे स्टेशनला 4 ते 5 हजार लोक आले आणि गावाकडे जाईपर्यंत 5-7 ते 10 हजार लोक जमले. आणि त्या लोकांनी मला बंड करायला लावलं, मी बंडखोरी केली नाही. आणि साहेबांनी सुद्धा बंड केलं मागच्या वेळेस, बंड उगच होत नसते, काहीतरी कारण राहते. नंतर त्याच लोकांनी माझा
100 रुपये देऊन विधानसभा 2019 ला लढवायला लागली आणि मला 61,000 पडले आणि ज्या आज उभा माणूस आहे त्याला 42,000 रनिंग आमदार असून सुद्धा ठेवलं. त्यांच्याविषयी माझ्याजवळ खूप आहे पण वेळ नाही. परंतु खरंच स्वप्न साकार कोणी केलं? सर्वसाधारण एका गरीब कुटुंबातल्या शेतकरी कुटुंबाला न्याय देण्याचं साहेबांनी पाहिलेलं होतं. त्यावेळेस मी आज मला आनंद अश्रू डोळ्यात येतात पण त्यावेळेस धडाधडा रडायला लागलं. उद्धव साहेबांचे हात जोडले तरी सुद्धा मला तिकीट नाकारलं. ती आठवण ठेवून बाळासाहेबांचं स्वप्न एक सर्वसाधारण गरीब कुटुंबातल्या शेतकरी कुटुंबातल्या शिवसैनिकाला देण्याचं काम केलं. आणि आज मला 4 दिवसापूर्वी मुंबईला बोलवून वर्षा बंगल्यावर माझी भेट रात्रीच्या सकाळच्या 5 वाजता झाली. आम्ही 8 वाजल्यापासून वर्षावर बसून होतो परंतु एवढी तिथं पब्लिक गर्दी चालूच असते पूर्ण वर्षा बंगला रात्रभर. सकाळी 5 वाजता भेट झाली आणि बालमित्र आहेत माझे क्लासमेट आहेत त्यांना सुद्धा बाजूच्याच मतदारसंघात उमेदवारी दिलेली आहे. आणि कालच हेमंत भाऊनं येऊन माझं स्वागत करून ते आज वाशिमसाठी गेलेले आहेत. परंतु बंधूंनो